आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या. जयंत पाटील यांनी आमच्या सोबतच शपथ घेतली असती, एका गोष्टीमुळे ते आले नाहीत, ती गोष्ट काय हे वेळ आल्यावर स्पष्ट करेल, मंत्री हसन मुश्रीफ यांचा मोठा दावा. जयंत पाटील साहेब मी सांगितलं एका घटनेमुळे ते थांबले, ती घटना काही मी तुम्हाला सांगणार नाही, मी कधीतरी सांगेन कारण मी इथिक्स पाळणारा माणूस आहे. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्तारावर निर्णय घेतील, मंत्री उदय सामंत यांची माहिती. मंडळाचे विस्ताराचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांना असतात आणि सरकार हे अलायन्सचं असल्यामुळं महायुतीचं असल्यामुळं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि अजित पवारसाहेब बसून याचा निर्णय घेतील, पण मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरात लवकर होईल असा मला विश्वास आहे. ओबीसी नेते बाबनराव तायवाडेंकडून गुणवंत सदावर्तेंच्या गाडीच्या तोडफोडीचा निषेध व्यक्त, विचार पटला नाही म्हणून गाडीची तोडफोड करणं अयोग्य, तायवाडेंची प्रतिक्रिया. ड्रग्ज तस्करी प्रकरणी ललित पाटीलची पोलीस कोठडी आज संपणार, दरम्यान अधिक चौकशीसाठी आज पोलीस ललितच्या कोठडीची मुदत वाढवून घेण्याची मागणी करणार. ललित पाटील पलायन प्रकरणी महिला पोलीस शिपाई सविता भागवत निलंबित, ललित पाटीलला ससून रुग्णालयामध्ये एकानं काळ्या बॅगमधून मोबाईल दिल्याची माहिती. ललित पाटील प्रकरणामध्ये नाशिकचे माजी महापौर चौकशीच्या फेऱ्यात, माजी महापौर विनायक पांडेंना पोलीस चौकशीसाठी बोलवण्याची शक्यता, कोणत्याही चौकशीला तयार, विनायक पांडेंची प्रतिक्रिया. नागपुरातील इंडियाची सभा ढकलली पुढे, स्टॅलिनसह दक्षिणेतील नेत्यांनी सनातनवर खालच्या पातळीवर टीका केल्यानं काही नेत्यांचा विरोध. राज्यातील 45 साखर कारखाने बंद करण्याचे निर्देश, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला आदेश, रावसाहेब दानवे आणि हेमंत पाटलांच्या कारखान्याचा समावेश.